भराडी सिल्लोर महामार्गावरील रस्ते दुरुस्ती करण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. सिल्लोड तालुक्यातील मोढा बुद्रुक फाटा ते मोढा गाव तसेच वाडी फाटा ते जिल्हाधिकारी शाळेपर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर जागोजागी मोठे मोठे ठिगळ पडले आहेत. या रस्त्याचं काम लवकरात लवकर हाती घेण्यात यावं यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसेच किसान सभेच्या वतीनं मोढा फाटा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या रस्ता रोको आंदोलनामुळे भारडी सिल्लोड महामार्गावरती काही काळ वाहनांची मोठी रांग लागली होती. जवळपास हे रस्ता रोको आंदोलन सुमारे तासभर चाललं. आंदोलनामध्ये रस्त्याचं काम तातडीने करा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा विजय असो, लढ मर्दा हक्कासाठी अशा विविध घोषणांनी सदर परिसर दणाणून गेला. भाकप जिल्हा सचिव कॉम्रेड अशफाक सलामी, कॉम्रेड सय्यद अनीस, कॉम्रेड भास्कर लहाणे, कॉम्रेड कैलास कांबळे, कॉम्रेड मधुकर खिलारे यांनी मार्गदर्शन केलं. लवकरात लवकर रस्त्याचं काम झालं नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. प्रतिनिधी विजय सोनावणे, न्यूज टुडे 24, औरंगाबाद. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.